नमस्कार, मी सुरेश चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। गुप्तधन हडप करणाऱ्या ठाणेदारावर कारवाई न झाल्यास ज्येष्ठ नागरिकाचा आमरण उपोषणाचा इशारा। आर्णी तालुक्यातील दातोडी ग्रामपंचायतच्या हद्दीतील सिद्धेश्वर मंदिर परिसरामध्ये 19 मे 2021 रोजी काढण्यात आलेल्या गुप्तधन प्रकरणी पारवाचे तत्कालीन ठाणेदार गौरख चौधर यांच्यावर गुन्हे नोंद न झाल्यास दातोडी गावचे प्रतिष्ठित नागरिक गणपत पाटील जगताप 26 जानेवारीपासून आमरण उपोषण करणार आहे। गणपत पाटील जगताप यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप भुजबळ पाटील यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले की दातोडी ग्रामपंचायतच्या हद्दीतील सिद्धेश्वर मंदिर परिसरामध्ये JCP च्या सहाय्याने 2-4 चाकी वाहनासोबत असणाऱ्या इसमांनी सिद्धेश्वर मंदिर परिसरातील गुप्तधन काढले याची खबर तत्कालीन ठाणेदारांना लागली, परंतु त्यांनी केवळ कोविड नियमाचे उल्लंघन केल्याच्या केसेस लावल्या असा आरोप गणपत पाटील जगताप यांनी केला व 25 जानेवारीपर्यंत गुन्हे नोंद न झाल्यास 26 जानेवारीपासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे। सिद्धेश्वर गुप्तधन प्रकरणाला चौकशीसाठी मी केलेली तक्रार जर खोटी असेल तर कोणत्याही चौकशीला मी शिक्षेस पात्र होण्यास तयार आहे, तरी पण याची सखोल चौकशी करू गुप्तधनाचा काय विल्हेवाट झाला छडा लावला याची चौकशी व्हावी। गणपत पाटील जगताप यांच्या आरोपाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। तर तक्रारीमध्ये तथ्यानं आढळल्यास आपणावर गुन्हे नोंद करावे असे गणपत पाटील जगताप यांनी म्हटले आहे। अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याचा अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।